मध्ये सांगितलं माझ्या वडील झोपायचे आई वडील झोपायचे तेव्हा मी घरी जायचो सकाळी ते कामाला जायचे तेव्हा मी उठायचो. श्रीकांत हा खासदार झालाय तो डॉक्टर झाला मेडिकल मध्ये ऑर्थोपेडिक सर्जन झाला परंतु त्याच्या आईने लक्ष दिलं मला लक्ष देता आलं नाही कारण मी माझं कुटुंब फक्त शिवसेना आहे ते शिवसेना मानत होतो. त्याला देखील वाटलं असेल की माझे वडील मला वेळ देत नाही परंतु सगळ्यांनी सहन केलं कुटुंबाने मला सहकार्य केलं माझ्या परिवाराने मला साथ दिली. मी प्रत्येक माझा क्षण शिवसेनेसाठी खर्च केला रक्ताचं पाणी केलं कष्ट केले म्हणून शिवसेना मोठी झाली आणि तुम्ही आम्हाला हिणवताय. कोण वाचमेन कोण टपरीवाला कोण रिक्षावाला कोण भाजीवाला आणि याच लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि याच लोकांनी शिवसेना बाळासाहेबांची मोठी केली हे कदापि तुम्हाला विसरता येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की या राज्याचा विकास या सर्वसामान्य माणसाला न्याय मी आम्ही पहिल्याच कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला या बळीराजा जो शेतकरी आहे त्याच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे थांबल्या पाहिजे त्यासाठी आपण निर्णय घेऊ. जे वाया जाणारा समुद्रात जाणार पाणी जे आहे ते मराठवाड्याकडे वळवलं पाहिजे त्यासाठी किती खर्च लागू द्या ते सरकार केल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही मोठा निर्णय घेतला. प्रधानमंत्री महोदयांनी देखील सांगितलं या राज्यासाठी विकासासाठी किती निधी लागू द्या तो कमी पडू देणार नाही हे त्यांनी सांगितलं. आणि आपल्याला हेही सांगतो मी आमच्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं आपका 1 घंटा 13 मिनिट 15 सेकंड का भाषण मैंने पूरा सुना है. आपने दिल से बात की दिल में जो तो था वो भाषण में आया. ये एवढी मोठी माणसं ज्या देशाचं नेतृत्व करता है आपल्या देशाचा गौरव पूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम करता है त्यांच्याबद्दल पण रोज काही ना काय काही ना काय शेवटी चालू असत जे बोलताय. आज मी आपल्याला सांगतो काल आम्ही डिझेलवरचा निर्णय घेतला 5 रुपये पेट्रोलचे कमी केले 3 रुपये डिझेलचे आम्ही कमी केले. शेतकऱ्याचे रेग्युलर जे कर्जफेड करत होते 50,000 रुपये इन्सेंटिव्ह ते देऊन टाकले. पूर परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर इकडे बसले त्याने सांगितलं पूर परिस्थितीमध्ये ज्यांना आपण मदत केले ते वगळा असा निर्णय झाला होता तोही आम्ही बदलला आणि 50,000 ते इन्सेंटिव्ह देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. हे सर्वसामान्य माणसाचं जे जे काय आम्हाला करायचं ते आम्ही करणार. शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे गरिबांचं सरकार आहे प्रत्येक घटकाचं सरकार आहे प्रत्येक धर्मियाचं समाजाचं सगळ्यांचं सरकार आहे. हे सरकार सगळ्यांना वाटलं पाहिजे माझं आहे हे सरकार माझं आहे हा मुख्यमंत्री माझं आहे हे आमचं सरकार आहे ही भावना निर्माण करण्यासाठी वाटेल ते आम्ही करू कष्ट आम्ही करू सगळं आम्ही करू. मुख्यमंत्री म्हणून मला जिम्मेदारी दिली उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आहे त्यांनी देखील 5 वर्ष त्यांचा अनुभव नक्की चांगला आहे तो देखील कामी आहे. आणि म्हणून काही लोक म्हणतात अजून मंत्रालय सुरू केलं नाही मंत्रालय सुरू नाही. अरे मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरू असतं मोबाईल काम चालू गाडीमध्ये पण माझं काम चालू ते घेऊन येतात लेटर मी लगेच त्याच्यावर सही करतो लगेच फॉरवर्ड करतो लगेच काम चालू कारण आता माझा मुख्यमंत्री म्हणून मी आहे माझा लिहिलेला शब्द हा आदेश म्हणून पाळावा लागतो अधिकाऱ्या. नंदनवनला गेलो तिकडे माझं काम चालू असतं ठाण्याला दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो तिकडे माझं काम चालू असतं मंत्रालयात गेलो तिकडे माझं काम चालू असतं कार्यक्रमाला गेलो तिकडे माझं काम चालू असतं काम चालूच आहे बंद नाही. परंतु हे जे काही चर्चा चालू आहे त्याने चर्चा करत राहू द्या. पूर परिस्थितीचा आढावा मी दररोज सकाळी 7 वाजल्यापासून अधिकाऱ्यांना फोन करतो जिल्हाधिकाऱ्यांना करतो कमिशनरला करतो विभागीय आयुक्तांना करतो. काल तर तेलंगणा आपल्या गडचिरोलीमध्ये पूर होता तिथल्या चीफ सेक्रेटरीशी बोललो तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललो सगळ्यांशी माझी चर्चा चालू आहे आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे सगळ्या टीम आपली अलर्ट आहे
एनडीआरएफ असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, एसडीआरएफ असेल, आपल्या विभागाचे सर्व अधिकारी आहेत. त्यांना सांगितलंय जे पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्त भागात जे लोक आहेत, दरडग्रस्त भागामध्ये जे आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवा आणि त्यांचा खाण्यापिण्याचा जेवणाचा सगळा खर्च जिल्हा प्रशासनाने करायचा आहे. तिकडे कुठली हयगय खपून घेतली जाणार नाही. शेवटी आपले काय, ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना टाइम टेबल मी काय त्याचा विलंब नाही, तातडीने मी त्या ठिकाणी सांगितलं, तातडीने जी काय ध्येय 5 लाख जी काय आपली जो आपण मदत देतो मुख्यमंत्री सहायता निधीतून जखमींना जे देतो त्याचा एका क्षणाचाही विलंब लागत नाही. सरकार त्यांच्यासाठी आहे, सरकार कोणासाठी आहे, आमचा काही अजेंडा नाही स्वतःचा. आपल्याला हे सरकार जे आहे लोकाभिमुख करायचं आहे, लोकांसाठी हे सरकार चालवायचं आहे, लोकांना योजना देण्याचं सरकार चालवलंय. मुंगरे मगाशी म्हणाले तुमची कुठली योजना, ती ब्रह्मदवान. मी तुम्ही यायच्या आधी गगराणींशी बोललो, गगराणी बोलले पुढच्या कॅबिनेट मध्ये ती योजना मी आणतो, त्याच्यामध्ये किती लाख किती 890 कोटी, पण ते सिंचन किती होणार आहे, 25,000 हेक्टर जमीन खोलीच्या खाली. आणि आम्ही जे पाणी वळवण्याचा प्रकल्प आहे तो 3,75,000 हेक्टर जमीन, 4.5 लाख हेक्टर जमीन ओलीच्या खाली येणार आहे. ते केल्याशिवाय शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणारच नाही. आणि मग सरकार जे जे काही निर्णय घेईल ते लोकहिताचेच घेईल. आज काही लोक मला बघितलं टीव्हीमध्ये, काही म्हणाले संभाजीनगरचं नावाचं तर मी सांगितलं तुम्हाला, काही म्हणाले काही मुख्यमंत्री येतात टेम्पररी असतात तात्पुरते असतात. अरे तुम्ही कोण ठरवणार, ही जनता ठरवत असते कोणाला किती काळ तिकडे बसवायचं आणि कोणाला उतरवायचं, हे तुम्ही चिंता करू नका. याची चिंता जनता करेल आणि जनतेने निश्चय केलेला आहे, निर्णय केलेला आहे. काही बोलायचं हे इलिगल सरकार आहे, इलिगल सरकार बोले सुप्रीम कोर्टाने त्यांच्या 4 मागण्या फेटाळल्या. हे सरकार चुकीच्या पद्धतीने शपथ घेतलेली आहे, राज्यपालांनी चुकीची शपथ दिलेली आहे, या विश्वासदर्शक ठराव चुकीचा केलेला आहे, विधानसभा अध्यक्ष चुकीचं केलेलं आहे, हे 4 मागण्या होत्या. कोर्टाने बघितले अरे याच्यात काय अर्जन्सी नाहीये, सरकार फॉर्म झालेलं आहे, हे नंतर बघू, घटनापीठ तयार करून नंतर तुम्हाला तारीख कळवतो, असं करून त्यांना कळवलं. इकडे आले बोले आम्ही जिंकलो, तर काय जिंकलो, जिंकलो काय, अरे तुम्हाला तोंड लपून पळावं लागलं. अरे आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जिंकलो आम्ही, फटाके ते वाजवायला लागले. अशी परिस्थिती निर्माण, हसावं का रडावं माहित नाही. त्याचबरोबर या ठिकाणी म्हणाले आमदार, काही लोक म्हणाले आमदार एकमेकाच्या असे मानमुटीवर बसतील आणि काही मिळालं नाही की भांडणं होतील, हे ते तसं देव पाण्यात बुडून ठेवले. अरे हे लोक कुठल्या अपेक्षेने आलेले नाही, अन्याय विरुद्ध लढण्यासाठी आले, कुणाला काय पाहिजे म्हणून आलेले नाही. हे एकमेकांच्या मानमुटीवर नाही, तुमच्या नक्कीच मानमुटीवर बसतील, म्हणजे विरोधी पक्षाच्या, तुमच्या नाही विरोधी पक्षाच्या बोकांडीवर. त्यामुळे स्थिर सरकार, 165-166 आमदारांचे सरकार, मजबूत सरकार आहे. पहिल्या याच्यामध्ये मला वाटतं विश्वासदर्शक मध्ये का 107 मिळाले, दुसऱ्या वेळी 99 झाले, तिसऱ्या वेळा काय असतं आणखी कमी झाले असते. अशी परिस्थिती आहे, आम्हाला ती काय तोडफोड करायची नाही. पण ज्या दिवशी तुम्ही जर विचार कराल की आम्ही इकडे असेच बसलोय मोकळे, तर तो विचार डोक्यातून काढा. एकनाथ शिंदेकडे खूप काय काय नवीन नवीन, म्हणजे आता मी बोलत नाही जाहीरपणे इकडे, पण माझ्याकडे बसलेले सगळे कलाकार लोक आहेत माझ्या इथे व्यासपीठावर, ते कलाकारी दाखवतील अशी की तुम्हाला कळणार पण नाही. आणि त्यामुळे एकच सांगतो तुम्हाला की अशा प्रकारचं जे काही मगाशी कुठल्या विधान परिषदेचं तुम्ही सांगितलं,
आपण काय आपल्याला आदेश आला त्याप्रमाणे आपण काम केलं. परंतु त्यावेळेस मी आपल्याला सांगतो, मी कोल्हापूरला होतो, सांगलीला कोल्हापूरला होतो, पूर परिस्थिती होती. मी सत्तारबाईला फोन केला, तुमची मदत मला पाहिजे या निवडणुकीमध्ये. बोलले दिली. आणि आपल्याला मी सांगतो, इथे मुस्लिम लोक आहेत, इथे व्यासपीठावर आहे, समोर आहे किती 110 110 नगरसेवकांचा पाठिंबा दिलेला शब्द पाळणारा सत्तारबाई इकडे बसला आहे. आणि त्यावेळेस निवडणूक आपण जिंकलो ते जाऊ दे, त्याला काय कोणाला काय करायचं त्याचा त्याचा विषय असतो. जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ती वेळ निघून गेलेली असेल पश्चाताप करायची, पण ते ठीक आहे. बरोबर करा ते ऑपरेशन. आणि तिथे दोघं आहेत तुमच्यावर इकडं तारसाहेबांनी भुमरे राहणार आणि मी पाठवू नये. जिकडे ऑपरेशनला माणसं पाठवतो ते ऑपरेशन कधी फेल होत नाही. मला छोटे मोठे ऑपरेशन करायची सवय होती, पण हे मोठं ऑपरेशन होतं. आता ते मोठं ऑपरेशन होतं, मला पण टेन्शन होतं कैसे होगा क्या होगा. म्हणून मी ना रोज सांगायचो ठीक हो जायगा टेन्शन नको. पण हे 50 लोक बिंदास होते. बोले तुमच्यावर आम्ही विश्वास दाखवलेला आहे, जे काय व्हायचं ते होऊ दे, पण तुम्ही बिंदास राहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्याला मी सांगतो, सुरुवातीचे 3 दिवस 3 रात्र हा एकनाथ शिंदे 1 मिनिट पण झोपला नव्हता, 1 मिनिट पण झोपला नव्हता. आम्ही तिकडे गेलो दुसऱ्या राज्यात, तिकडे देखील मला सांगायचं साहेब तुम्ही झोपा, कारण माझा चेहरा जो होता यांना बघवत नव्हता. पण मी गेलो तिकडे झोपत यायची नाही, झोपलो की 3 वाजता उद्धार घ्यायची, मग आणि 3 नंतर परत जाग नाही, झोपायचो मी 2 वाजता 1 वाजता. कारण एक मला माझं काही टेन्शन नव्हतं, माझ्या सोबत जो विश्वास ठेवून 50 लोक आले होते त्यांचं करिअरचं मला टेन्शन होतं, त्यांच्या राजकीय जीवनाचं जे आहे ते मला टेन्शन होतं. परंतु सगळं झालं नीट, बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघेसाहेबांचे आशीर्वाद, आपल्या थोरा मोठ्यांचे, परमेश्वराचे सगळे, कामाख्या देवीने पण आपल्याला आशीर्वाद दिला. कामाख्या देवीकडे म्हणाले गेलेत आता 40 बळी रेडे, काय म्हणजे 40 रेडे पाठवले, काय भाषा बोलायचं काय तोंड आहे पण बोलताय. आम्ही पातळी सोडली नाही, सोडणारी नाही. बाळासाहेबांची दिघेसाहेबांची आम्हाला ती शिकवत नाही. पण बळी कोणाचा घेतला कामाख्या मातेने? कारण कामाख्या मातेला माहित आहे यांची समाजाला गरज आहे. हे 40-50 लोक हे समाजात राहिले पाहिजे, हे राज्यामध्ये प्रगतीसाठी लोकांच्या हितासाठी हे सगळे आवश्यक आहे. त्यामुळे कामाख्या माताने आम्हाला आशीर्वाद दिला, आम्ही परत जाणार आहोत आशीर्वाद घ्यायला. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आता तुमचा हक्काचा माणूस हा तुमच्या समोर उभा आहे. निधीचा विषय, मतदारसंघाचा विषय तुम्हाला मी त्याही वेळेस सांगितलं. काही लोक आता बोलतात अरे एक पण याच्यात निवडून येणार नाही. मी सांगतो एक पण पडणार नाही. ही जबाबदारी एकनाथ शिंदेने घेतलेली आहे. मी जाहीरपणे तेव्हा सांगितले याच्यातला एकही माणूस पराभूत झाला तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून निघून जाईल. तुम्ही काय सांगता मग, तुम्ही कोण ठरवणार? ही जनता जनार्दन ठरवत असते, सगळं मतदार ठरवत असतात. आणि म्हणून मी सांगतो गेले 2.5 वर्ष काय झालं मला माहित नाही, परंतु या पुढच्या 2.5 वर्षामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही असं आपल्याला.
थोड़ी फार शिल्लक ठेवा नाहीतर नंतर विसरतील लोक ना. तशी तुमची लोक एवढी आले तिकडे प्रेमाने आलेले आहेत आणि एका आपुलकीने आलेले आहेत. कोण येते एवढं मरायला 500-700 किलोमीटर तंगड तोड करत त्या गाडीमधून धक्के खा खड्ड्यामधून ट्राफिक मध्ये कुणाला पडली एवढी पाऊस तुफान सगळं. एक प्रेम आहे तुम्हाला एक विश्वास अब्दुल सत्तारवर काही बरं आणि तुम्हाला एक वाटत बाबा चांगला माणूस एक मुख्यमंत्री झालाय आणि तुम्हाला मी सांगतो मी नेहमी आयुष्यामध्ये एकच सांगत असतो सत्ता येत असते जात असते सत्ता बदलत असते सत्ता परिवर्तन होत असत हे कायम कुणाच्या नावावर लिहून ठेवलेलं नसत कुणी अमरपट्टा घेऊन आलेला नसतो परंतु जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा लोकांसाठी एवढं काम करा एवढं काम करा की जेव्हा तुम्ही सत्तेत नसाल त्यावेळेस देखील 4-5-10-20 लोक तरी तुमच्या तुम्हाला बघून थांबले पाहिजे की बाबा हा एक चांगला माणूस होता. असं काम कधी करू नका की तुम्ही सत्तेतून बेदखल व्हाल तेव्हा लांबून बघूनच रस्ता दुसरा मार्ग हरामी होता बेईमान होता असं बोलता येणार नाही असं बोलू नये एवढंच काम करायला पाहिजे. आयुष्यामध्ये बघा एक ते बाळासाहेब आहेत दिग्विजयसाहेब आहेत. मी नेहमी स्वतःशी बोलत असतो परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो माझ्याकडून जेवढं काय होईल ते चांगलं घडवून घे. मी मेहनत करणारा माणूस आहे कष्ट करणारा माणूस आहे. माणूस बघा जन्माला आलाय तो एक दिवस जाणारच आहे. परंतु ही दोन दैवत आजही या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या तस्वीरीला नमन केल्याशिवाय कुठला कार्यक्रम सुरू होत नाही हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये आल्यानंतर जन्माला चांगलं काम करून जायचं की मागच्या गेल्यानंतर देखील पिढ्यानपिढ्या लोकांनी त्याच्या कामाची त्याच्या कार्याची आठवण ठेवली पाहिजे. एवढं आपण जर बाळगलं तर 100% माणूस काम करू शकत नाही. पण जे सत्तापद मिळालंय त्याचा वापर सदुपयोग लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण केला पाहिजे आणि तोच प्रयत्न हा तुमचा एकनाथ शिंदे करेल एवढी खात्री आपल्याला देतो. आणि तुमच्या हक्काचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री आहे एवढाच विश्वास तुम्ही बाळगा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. Thank you.